आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या. कोकणात जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकामध्ये काल रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी. काही गाड्या पनवेलमधून सोडण्यात येत असल्यानं मोठ्या संख्येनं चाकरमानी पनवेलहून कोकणामध्ये रवाना. कोकण कन्या एक्सप्रेसनं चाकरमानी कोकणामध्ये दाखल. ट्रेनमध्ये मोठी गर्दी, अनेकांचा उभ्यानं प्रवास, तर कोकणातील बस स्थानकांवर सुद्धा प्रवाशांच्या रांगा. मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी गाड्यांच्या रांगा. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना इंधनाची तासनतास तात्कळत बसण्यासाठी वेळ. कोकणात जाण्यासाठी मुंबईच्या मागाठाणे डेपोमध्ये मोठी गर्दी. आमदार प्रकाश सुर्वेंकडून 50 मोफत बसची सोय केल्यानं चाकरमान्यांची गर्दी. गणेशोत्सवासाठी साताऱ्यामध्ये परिवहन मंडळाकडून 200 अधिक जादा बस सोडणार. कोकणातील चाकरमान्यांसाठी 115 अधिकच्या फेऱ्या. मुंबईच्या अंधेरी भागातून कोकणामध्ये जाण्यासाठी शिवसेनेकडून मोफत बससेवा. शेकडो चाकरमान्यांनी घेतला मोफत बससेवेचा लाभ. मुंबईतल्या लालबागचा राजा मंडळाविरोधात तक्रार दाखल. मुंबई पोलीस आयुक्तांकडे मराठा क्रांती महामोर्चाची तक्रार. शिवरायांची राजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायावर ठेवल्याचा आरोप. मुंबईतल्या अंधेरीचा राजा मंडळामध्ये गणेश भक्तांसाठी ड्रेस कोड. हाफ पॅन्ट आणि शॉर्ट स्कर्ट घालून येणाऱ्या भाविकांना अंधेरीच्या राजाचं दर्शन घेता येणार नाही. कोकणात येणाऱ्या प्रवाशांना आवश्यक संदेश देण्यासाठी चिपळूण पोलिसांची गाडी 24 तास तैनात. मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांकडून चालकांना विविध सूचना तसंच मार्गदर्शन. मुंबई गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी आरोग्य विभागाचे बूथ सक्रिय. चाकरमान्यांसाठी दर 2 किलोमीटरवरती आरोग्य विभागाचे बूथ तैनात. गणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यामध्ये उद्या मध्यभागामध्ये वाहतुकीमध्ये बदल. शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाणार. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या तऱ्हाडी इथल्या शेतकऱ्यांना तापी नदीच्या पुराचा मोठा फटका. केळीसह मका पिकांचं नुकसान. पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मध्य प्रदेश आणि सातपुड्याच्या डोंगररांगांमधील मुसळधार पावसामुळे नर्मदा नदीला पूर. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामधील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर. पुरामुळे तापी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरून शेतीसह घरांचं मोठं नुकसान. नंदुरबारमध्ये करंजाळी गावातून फतेहपूर वस्तीमध्ये जाण्यासाठी नागरिकांचा जीवघेणा प्रवास. ओसंडून वाहणाऱ्या नदीतून धोकादायक प्रवास. पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी. अकोला शहरामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस. दिवसभर प्रचंड उकाडा, तर रात्री पाऊस पडल्यानं हवेमध्ये निर्माण झाला गारवा. नांदेडमध्ये सोयाबीनवरील प्रादुर्भावामुळे 4 एकर क्षेत्रावरील सोयाबीन गेलं वाळून. शेतकऱ्याला कर्जफेडीची चिंता. सरकारनं तातडीची मदत देण्याची मागणी. नागपुरात आज ओबीसी कुणबी महासंघाचा विशाल मोर्चा निघणार. नागपुरात सलग 9व्या दिवशी कुणबी ओबीसी संघटनांचं आंदोलन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठवड्यामध्ये ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता. राज्यातील ओबीसी आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव. खेडमध्ये प्रवासी आणि सीएनजी गॅस पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद. स्थानिकांना गॅस भरून दिला जातोय, तर मुंबईवरून आलेल्या चाकरमान्यांना थांबवून ठेवल्यानं गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्यानं चाकरमानी संतप्त. जळगावात ठाकरेगडाच्या महापौर आणि भाजपचे आमदार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना गिरीश महाजनांची एलर्जी. महापौरांचे पती सुनील महाजन यांचा गौप्यस्फोट. नांदेडच्या मुखेड कृषी बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग. भाजपच्या स्थानिक आमदारांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवात. धुळे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये पुरेसा औषध साठा नसल्यानं रुग्णांची गैरसोय. रुग्णालयाकडून आरोग्य विभागाकडे वारंवार औषधांची मागणी करून सुद्धा पुरवठा होत नाही. म्हाडाचं घर आता तुमच्या बजेटमध्ये. कोकण लॉटरीमध्ये घरांच्या किमती कमी. म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळातर्फेही 4,311 घरांची लॉटरी. नंदुरबारमधील आदिवासी विकास विभागाच्या 90% शिक्षकांनी क्षमता चाचणीवर टाकला बहिष्कार. 846 पैकी फक्त 46 शिक्षकांनीच दिली क्षमता चाचणी. गणेशोत्सव ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मध्यरात्री गुंडांची झाडा झडती, तर वेगवेगळ्या भागामध्ये गुंडांविरुद्ध पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई. गणेश गल्लीमधील मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा संपन्न. मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या गणरायाची भाविकांना पहिली झलक. तरुणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मुखदर्शन सोहळा संपन्न. यंदा चिंचपोकळीच्या गणेशोत्सव मंडळाचं 104वं वर्ष.
पुण्यात सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाच्या प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण तर मानाच्या गणेश मंडळांची प्रतिष्ठापना उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत होणार. श्रीमंत गणपती अशी ओळख असलेल्या जीएसपी मंडळाच्या गणपतीचा पार पडला प्रथम दर्शन सोहळा. मंडळाचं गणेशोत्सवाचं यंदाचं 69वं वर्ष. मुंबईत विक्रोळीच्या राजा गणपतीचं वाजत गाजत आगमन. कन्नमवार नगरमध्ये विक्रोळीचा राजा विराजमान. अकोल्यामध्ये निघाली लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक. 2007 पासून मंडळाकडून लालबागच्या गणपतीची स्थापना. गणेशोत्सवानिमित्त ठाण्याच्या शहापूरमधील बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या साहित्याची खरेदी. नांदेडच्या देगलूर तालुक्यामधल्या शिवशंकर विद्यालयामध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवण्याला प्रोत्साहन. विद्यार्थ्यांना गणपती मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण. मुंबईतील टिळकनगरच्या गणपती मंडळानं साकारला वृंदावन धामचा देखावा. सह्याद्री क्रीडा मंडळाकडून अनोखा देखावा सादर. मुंबईच्या सांताक्रूजमध्ये घरगुती गणपती समोर साकारला वंदे भारत ट्रेनचा देखावा. आकर्षक देखाव्याची चर्चा. पुण्यात पहिल्यांदाच गणेश मंडळांसाठी अग्निसुरक्षित गणेश मंडळ स्पर्धा घेण्यात येणार. मंडळ आगीपासून किती सुरक्षित आहे याचा स्पर्धांमधून आढावा घेतला जाणार. रत्नागिरीच्या बाजारामध्ये साखरमान्यांची खरेदीसाठी झुंबड. रामाळी मारुती आळी गोखले नाका साखरमान्यांनी फुलला. मुंबईच्या लालबाग परिसरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं सजल्या बाजारपेठा. यंदा बाप्पाच्या सजावटीसाठी काजू बदामापासून बनवलेल्या दागिन्यांना पसंती. मुंबईत यंदा गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या संख्येमध्ये वाढ. यंदा मुंबईमध्ये 69 नैसर्गिक तर 191 कृत्रिम तलावांची व्यवस्था. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये पूर्णवेळ शिक्षण प्रमुख नसल्यानं अडचण. 3 महिन्यांपासून शिक्षण प्रमुख न मिळाल्यानं सध्या परीक्षा परिषद उपायुक्तांवर पदाचा भार. पुण्यात अभिजित जोग लिखित जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकाचं प्रकाशन. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न. वन विभागातर्फे धुळे कारागृह परिसरामध्ये वृक्ष लागवडीसाठी 4000 बांबूंची रोपं तयार. बांबूंच्या रोपांची लागवड करण्यास कारागृह प्रशासनाकडून सुरुवात. राष्ट्रीय चालक दिनानिमित्त पुण्याच्या खेड शिवापूर टोलनाक्यावर चालकांचा सन्मान. पोलिसांकडून चालकांना गुलाब पुष्प देण्यात त्यांना करण्यात आले सन्मानित. साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्याजवळ दुचाकीला माल ट्रकची धडक. दुचाकीवरील तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू. अपघातानंतर घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी.